दरम्यान अध्यक्ष हा पक्षपातीपणा वेळ काढूपणा करतायत अशी तक्रार ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित करणारे पत्र प्रभूंनी विधान भवनाला दिलेलं आहे. अध्यक्ष शिंदे गटाला झुकत माप देत आहेत असा आरोपही या पत्रामध्ये करण्यात आलाय. साक्ष पुरावे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेला असताना देखील विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाला वाढीव वेळ देत कारवाई लांबवतायत असा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तर सुनील प्रभू यांनी अध्यक्षांच्या विरोधामध्ये तक्रार केलेली आहे, त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करतायत असा थेट आरोप केलेला आहे. अध्यक्षांच्या भूमिकेवरच सध्या ठाकरे गटानं हा सवाल उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष सुनावणीमध्ये वेळ काढूपणा करतायत, पुरावे साक्ष सादर करण्यास ठराविक वेळ असताना देखील शिंदे गटाला झुकत माप दिलं जात आहे. शिंदे गटाला वाढीव वेळ दिल्यानं कारवाई लांबवत असल्याचा आरोप देखील प्रभू यांनी केलेला आहे. दरम्यान आता विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीच्या दरम्यान तर आता सुनावणी सुरू झालेली आहे. आमदार अपात्रता प्रकरणामध्ये ही सुनावणी आता सुरू झालेली आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, सुनावणी सुरू झालेली आहे परंतु सुनावणीच्या आधीच सुनील प्रभू यांनी अध्यक्षांच्या एकंदरीतच वेळापत्रकावरती ते वेळ काढूपणा करतायत, पक्षपातीपणा करतायत असे थेट आरोप केलेले आहेत. अमोल, एक प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह सवाल उपस्थित ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना शिंदे गटाला ॲफिडेव्हिट, त्यासोबतच एव्हिडन्सेस आणि साक्ष हे सादर करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत वेळ असताना सुद्धा वेळ वाढून देण्यात आला आणि तो वेळ का वाढून देण्यात आला असा सवालसुद्धा प्रतिज्ञापत्रात विचारत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे, सलग तिसऱ्या दिवसा ही सुनावणी सुरू होती आहे. मागच्या 2 दिवसात आपण बघितलं, 21 जूनचा जो व्हीप जो सुनील प्रभूंनी जारी केला होता, जो बजावला होता, त्या संदर्भात काल प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रभूंना विचारले. एक तर हा व्हीप पूर्णपणे चुकीचा आहे किंवा बनावट आहे, अशा प्रकारे करत प्रयत्न शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांचा होता की तशा प्रकारची मांडणी या सगळ्या प्रश्न उत्तरामध्ये केली जावी. मात्र सुनील प्रभू यांनी या सगळ्याची उत्तरं दिलेली आहे. साधारणपणे 40 पेक्षा अधिक प्रश्न महेश जेठमलानी यांना विचारले आणि त्यानंतर आता पुढची सुनावणी होणार आहे आणि ज्यामध्ये आणखी काही प्रश्न विचारले जातील. 21 जूनचा व्हीप हा किती आमदारांना बजावला होता, कोणत्या आमदारांना तो देण्यात आला होता, कशा प्रकारे देण्यात आला होता, शिवाय त्या व्हीपवरची व्हीपवरचा नंबर यावर सुद्धा महेश जेठमलानी यांनी काही प्रश्न विचारले. कारण व्हीपच्या नंबरवर सुद्धा काही आक्षेप शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांकडून घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता प्रश्न उत्तर पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत आणि सुनील प्रभू यांची आता उलट तपासणी सुरू होईल, ज्यामध्ये आणखी प्रश्न या व्हीप संदर्भात ना एकंदरीत ज्या याचिका जे प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाच्या वकिलांनी दाखल केले आहेत त्याची उलट तपासणी या सगळ्या सुनावणी दरम्यान आज होईल. निश्चितच या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू वेदांत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.